हॅलो, हाय मित्रांनो, मी तुमच्यासाठी आज एक छानस एक क्लिप घेऊन आलेलो आहे, ज्या क्लिपमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की या काही माझ्या संधी जी येतात, माझ्या हातात ज्या काही संधी चालून येतात, या संधींचा मला माझ्या आयुष्याचा नाश कसा करून देतात हे मला तुम्हाला सांगायचं आहे. या संधींमध्ये सगळ्यात पहिले जर मी म्हणेल की आलेला वेळ हा जर मी कधी पाळत असेल, याच्यासाठी जर मी माझ्या वेळेला जर कधी म्हणत असेल की या वेळेत मी जर करणार असेल तर माझ्याजवळ आलेली ही संधी ही खरोखर माझ्यासाठी एक अपॉर्च्युनिटी घेऊन आलेली आहे, की या अपॉर्च्युनिटीसाठी की मी माझं ध्येय गाठतो आहे, ही अपॉर्च्युनिटी मला सोडायची नाही आहे, हे मिळवण्यासाठी जर मी ती आज संधी सोडून दिली तर माझ्या हातातली ही संधी जाईल आणि मी माझ्या आयुष्यातली ही महत्त्वाची आणि सोन्यासारखी संधी मी घालवून टाकलेली आहे असं मला नक्कीच वाटेल. त्याच्यानंतर जर मला तीच घालवायची असेल तर दुसरं की माझ्यापर्यंत येणाऱ्या ज्या काही माझ्यातले ज्या काही कॅपॅसिटीज आहेत, माझ्यातले जे काही गुण आहेत, हे जर मला घालवायचे असतील तर मी माझ्या त्या तिथपर्यंत पोहोचत नाही आहे याची मला जाणीव व्हायला पाहिजे. यामुळे सुद्धा माझ्या हातात आलेली ही संधी जाऊ शकेल. आणि नुसतंच मित्रांनो तेच नाही, तर माझ्याजवळ जे काही होतं हे मी जर कधी त्याला आज नाही म्हणतोय, आज माझ्या हातात आलेली संधी जर चालवून आलेली संधी जर मी कधी घालवून देत असेल तर कदाचित माझ्या अंगातला जो काही गुण आहे ज्याच्याने मी ही संधी पुरी करू शकत होतो ही सुद्धा मला घालवावी लागेल. नेक्स्ट, जर माझ्याजवळ ही संधी जर मी घालवत असेल आणि वारंवार जर कधी मी ह्या संधी जर घालवून टाकत असेल, जर परत येणाऱ्या या संधीज आहेत, संधीज माझ्यापर्यंत माझं दार ठोठवत आहेत आणि ह्या जर मी पुन्हा जर मला या संधी घालवून टाकायच्या असतील तर माझ्या स्वतःतलं जे काही कॉन्फिडन्स आहे हे सुद्धा कदाचित मी हळूहळू माझ्यातलं ते कॉन्फिडन्ससुद्धा नाश होत असेल असं मला लक्षात येऊन जाईल. नाईलाजाने काय होणार आहे, तर माझ्यातला कॉन्फिडन्स जाईल, माझ्याजवळ जे गुण आहेत ते जातील आणि मग मला शेवटी नको असताना सुद्धा या अशा काही चुकीच्या मार्गाने ज्या काही नको असल्या ज्या गोष्टी आहेत त्या करण्यासाठी साहजिक आहे, ध्येय ज्या वेळेला मला पकडता येत नाही आहे, ध्येय ज्या वेळेला मला गाठता येत नाही आहे, तर मग मी काय करणार आहे, तर मला नको असलेल्या संधीकडे नाईलाजाने हात ठेवावा लागेल, मला त्याच्याकडे जावं लागेल. आणि मग काय होणार आहे की माझं जे काही रेप्युटेशन आज बाजारात आहे, जे ज्या मार्गासाठी मला आज लोकांनी ओळखत आहेत, ज्याच्यासाठी मला आज माझी आज जाण समाजामध्ये आहे, ही जाणीव सुद्धा माझी धोक्यात येईल. म्हणून मला त्याही पद्धतीने जर माझी संधी जर मी घालवत असेल, आज सांगितलेलं काम जर मला उद्या करायचं आणि जर मी ती टाळाटाळ करत असेल तर माझं रेप्युटेशनसुद्धा बाजारातलं खराब होणार आहे. त्यामुळे मित्रांनो, नेहमी येणारी संधी जी काही आहे ही संधी घालवण्यासाठी, संधी घालवू नये याच्यासाठी जर मी वधी माझे हे आत्ता सांगितलेले वरचे 8 गुण जर कधी टाळत असेल, जर मी ह्या जर 8 अशा घटना ज्या काही आहेत या जर कधी टाळून दिल्या तर याच्याने माझ्या रोजच्या राहणीमानावर, माझ्या रोजच्या आयुष्यावर, माझ्या तब्येतीवर, माझ्या शरीरावर याचा कुठलाही प्रकारचा परिणाम होणार नाही याची खरोखर मी तुम्हाला जाणीव करून देतो. त्यामुळे येणारी संधी कधीही हातातली जाऊ देऊ नका, एवढंच मला सांगायची तुम्हाला इच्छा आहे.